बातमी आहे पत्रकार परिषदेची. आज दिनांक 16 डिसेंबर 2022 रोजी हर दिन हर घर आयुर्वेद निर्विकार आरोग्य दिनदर्शिका 2023 प्रकाशन सोहळ्यानिमित्ताने डॉक्टर निलेश लोंढे यांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलचे संचालक वैद्य निलेश लोंढे यांनी काय माहिती दिली पाहूयात. याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी. आताच आपल्याला आयुर्वेदिक दिनदर्शिका म्हणजे काय, त्यामध्ये काय असणार आहे, तसंच निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलबद्दल मॅडमने माहिती दिली. आपल्या लक्षात येईल की जसं जसं आपलं शास्त्र प्रगत होत जाणार आहे, ऑलरेडीच 5000 वर्षापासून आयुर्वेद शास्त्र जे आहे, पण आत्ता आपण बघतो की अनेक औषधांचे साईड इफेक्ट्स होतात आणि त्याच्यामुळं आजारापेक्षा उपाय भयंकर अशी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे. तसंच आत्ताची जी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे, याच्यामधून आपल्याला अनेक गोष्टी माहीत होत असतात, पण त्याचं खरं शास्त्रीय दृष्टिकोनातून काय आहे. बरेच आता साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर लोक असं म्हणतात की डायबिटीस आहे मग तुम्ही साखर नका घेऊ, गुळ चांगला असतो. पण खूप लोकांना माहीत नाही गुळामध्ये सुद्धा उष्ण गुण असतो आणि गुळातून सुद्धा साखर वाढत असते. तर आपल्याकडे ह्या ज्या गैरसमजुत्या आहेत, म्हणजे मुळव्याचा त्रास होत असतो आणि लोक ताक पित असतात, ताक थंड आहे की उष्ण आहे, दही थंड आहे की उष्ण आहे, हे ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या बऱ्याच लोकांना माहितीच नाही आहेत. आणि याचं जर आपण गुगल करायचं बघितलं तर त्याच्यावर 10 मतं येतात, मग त्याच्यातलं 10 मतांमधलं शास्त्रीय मत कोणतं आहे हे आपल्याला कळतच नाही. तर हे जे लोकांचे कन्फ्युजन्स आहेत, कारण जसं जसं आपलं शास्त्र वाढत जाईल लोकांपर्यंत जाईल तसे तसे त्याच्यातल्या समजुती आणि गैरसमजुती ह्यासुद्धा तेवढ्याच पसरत जाणार आहेत. तर ह्या गैरसमजुती दूर व्हाव्या असाच एक दृष्टिकोन ठेवून या दिनदर्शिकेचं आयोजन केलेलं आहे. आणि ही दिनदर्शिका जी आहे ही पथदर्शी म्हणून काम करणार आहे. तर ह्या दिनदर्शिकेचा आपण 18 डिसेंबर रविवारी याचं प्रकाशन सोहळा करणार आहोत. ह्या प्रकाशन सोहळ्याला माननीय आमदार महेशदादा लांडगे तसंच आपल्या ज्या सगळ्या डॉक्टर संघटना आहेत, आमची जी निमा इंटिग्रेटेशन नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, तसेच आयुर्वेद व्यासपीठचे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष, हे सगळी जी मंडळी आहेत, नामवंत मंडळी आहेत, याला उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर ही दिनदर्शिका जनमानसांमध्ये पोहोचावी हाच एक उद्दिष्ट ठेवून आणि ही आरोग्यासाठी एक पथदर्शी ठरावी हाच एक उद्दिष्ट ठेवून आपल्या सर्वांसमोर आज आम्ही आलेलो आहोत. तर तुमच्या सहकार्याने आपण घराघरामध्ये आपले जे माननीय पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी सर, तर त्यांनी आपल्याला आपलं जे आयुर्वेद आहे, जसं योग आपला आंतरराष्ट्रीय झाला, तसंच आत्ता पाठीमागे 8, 9, 10, 11 डिसेंबर रोजी वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेस झाली, तर त्या वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेसमध्ये हाच निश्चय करण्यात आला की आयुर्वेदसुद्धा आपला आंतरराष्ट्रीय व्हावा आणि त्याला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा. याच्यासाठी आपलं पहिलं जे डब्ल्यू हेल्थ ऑर्गनायझेशनचं जे इंटिग्रेटेडचं म्हणजे आयुर्वेद आणि बाकीच्या पॅथींचं इंटिग्रेटेडचं सेंटर्स गुजरात येथे ऑलरेडी सुरू झालं आहे. गोव्यामध्ये मोठं आयुष हॉस्पिटल सुरू झालेलं आहे. तसंच आपल्या महाराष्ट्रातसुद्धा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी आवाहन करू इच्छितो की महाराष्ट्रातसुद्धा अशा पद्धतीचं एम्स हॉस्पिटल हे महाराष्ट्रातसुद्धा व्हावं, होऊ घातलेलं आहे, पण आपण सगळ्यांनी जर अजून त्याची मागणी केली तर निश्चितच हे मोठं एम्स हॉस्पिटल जे आहे ते आयुर्वेदाचं महाराष्ट्रातही होईल. कारण महाराष्ट्र हा जो आहे ही सणसंस्कृती आणि आपली आरोग्याची संपदा ह्या सगळ्यांचा मेळ आहे आणि तो लोकांपर्यंत पोहोचावा. आणि मेडिकल टुरिझम ही एक अजून एक कन्सेप्ट डेव्हलप होते, कारण आयुष विश्वास सगळ्यांना माहितीच असे सुरू झालं आहे, त्याच्यासाठी महाराष्ट्रसुद्धा एक याच्यातला दावेदार असावा त्या आयुष विसासाठी, यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. आणि मी इथेच थांबतो, धन्यवाद. बेसिकली 2000 निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल हे 2010 पासून कार्यरत आहे. गेली 13 वर्ष आपण आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत आहोत. तर निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये एक म्हणजे पूर्ण ॲडमिटची सुविधा आणि मेडिक्लेमची सुविधा आणणारं हे आपलं पहिलं हॉस्पिटल आहे. बेसिकली आपल्या हॉस्पिटलमध्ये एक 20 विशेषतज्ञ वेगवेगळ्या रोगांवर ट्रीटमेंटसाठी येत असतात. त्याच्यामध्ये सांध्यांचे विकार आहेत, मणक्यांचे आजार आहेत, लहान मुलांचे विकार आहेत, इन्फर्टिलिटी आहे, वंध्यत्व, परत सुवर्णप्राशांसारखे संस्कार आपल्याकडे केले जातात. तसेच निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलची जी सुरुवात आहे बेसिकली ती 2010 साली एक 350 स्क्वेअर फूटच्या जागेमध्ये झाली होती आणि ती OPD म्हणून झाली होती. पण आज 2018 आपण त्याचे रूपांतर हे जवळजवळ 2500 स्क्वेअर फूटमध्ये झालेलं आहे. आणि निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल हे पिंपरी चिंचवडमधलं पहिलं 15-बेडेड हॉस्पिटल आहे.
जिथे की मेडिक्लेमची सुविधा ही आयुर्वेदासाठी मेडिक्लेम ही जी कन्सेप्ट आहे ही पहिल्यांदा आपण आणलेली आहे. आणि तिथे वेगवेगळ्या आपण बेसिकली काहीतरी समाजाचं देणं लागतो या न्यायाने आपण बेसिक वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजन करत असतो. त्याच्यामध्ये लहान मुलांचे आरोग्य शिबिर आहे, स्त्री रोगाचे आरोग्य शिबिर आहेत आणि बेसिक आत्ता जी आपली ही दिनदर्शिका आहे याचंही आयोजन याच्यासाठीच केलेलं आहे की जनसामान्यांमध्ये आयुर्वेद कसा पसरवणं अपेक्षित आहे किंवा जनसामान्यांमध्ये आयुर्वेदिक जेवढं आयुर्वेद जेवढा जास्त प्रमाणात जाईल तेवढं शरीराचं म्हणजे आरोग्य व्यवस्थित राखलं जाईल. त्याच्यासाठी निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलनी ही दिनदर्शिकेचं आयोजन आत्ता केलेलं आहे. धन्यवाद. खरं तर या मार्गदर्शिकेचं किंवा या दिनदर्शिकेचं एका वाक्यात जर विश्लेषण करायचं झालं तर मी सांगेल, सुदृढ निरोगी निर्विकार आरोग्याची मार्गदर्शिका म्हणजेच निर्विकार आरोग्य दिनदर्शिका. मग साधारणपणे या दिनदर्शिकेमध्ये काय माहिती असणार आहे, ही माहिती अगदी सखोल स्वरूपात आहे, परंतु ही माहिती अगदी मी संक्षिप्त स्वरूपात सांगू इच्छील. तर पहिली म्हणजे दिनचर्या, आपली दिनचर्या कशी असली पाहिजे. दुसरा पॉईंट येतो की ऋतुचर्या, ऋतू बदलले की ऋतुचर्या देखील बदलणं गरजेचं आहे. मग आपली ऋतुचर्या कशी असली पाहिजे. आपल्या शरीराला अनेक प्रकारच्या व्याधी आजार आणि रोग जडतात, मग यावरती योग अत्यंत उत्कृष्ट कार्य करतो. मग योग अभ्यास कसा असला पाहिजे यात सखोल माहिती आहे. त्याचबरोबर सणांचे जसे पारंपरिक धार्मिक महत्त्व असते त्याचबरोबर आयुर्वेदिकदृष्ट्या सण कसे साजरे केले गेले पाहिजे याची सखोल माहिती यामध्ये असणार आहे. पौष्टिक पाककृती, जसं की आपण सोशल मीडियावरती जाऊन अनेक प्रकारच्या पाककृती पाहतो, परंतु त्याने फक्त आपल्या मनाचं भरण होत असतं, मग पोटाचं आणि शरीराचं भरण करण्यासाठी पौष्टिक पाककृतीची सखोल माहिती या दिनदर्शिकेमध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर आजीबाईचा बटवा, आपण आजारी पडल्याच्या नंतर प्राथमिक उपचार म्हणून किंवा प्राथमिक जे सिम्पटम जेव्हा सुरू होतात तेव्हा प्राथमिक उपचार म्हणून आजीबाईचा बटव्याचं विश्लेषण या सखोल पद्धतीने केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला सांगता येईल की शरीर दोष जे आहेत, त्रिदोष निर्माण होतात, मग ते दोष कसे निर्माण होतात, त्याची कारणे काय आणि त्यावरती काय उपाय करता येईल याचं देखील सखोल विश्लेषण याच्यामध्ये केलेलं आहे. आपले आहारी वर्ग याविषयी देखील महत्त्वाची माहिती दिली गेली आहे. पंचकर्म म्हणजे काय, त्याची शरीरावर होणारे उपयोग, त्याचबरोबर उपकर्म याची सखोल माहिती या दिनदर्शिकेमध्ये दिलेली आहे. खरं तर उपवास आपण नावालाच आहे, आजकाल उपवास म्हटलं की माणसं पोटभर जेवण करतात त्या दिवशी, परंतु उपवास म्हणजे नक्की काय आहे, त्याच्या पाठीमागे काय कारण आहे किंवा तो कसा केला गेला पाहिजे, तो शरीरासाठी किती हितकारक आहे, या सर्व गोष्टींचं अगदी सखोल विश्लेषण या मार्गदर्शिकेमध्ये या दिनदर्शिकेमध्ये केलेलं आहे. मी या ठिकाणी असं सांगू इच्छिते.